प्रशासकीय इमारत येथे 5 जुलै रोजी झालेल्या प्रशासकीय बैठकीत केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार यांनी थनोली येथील प्राथमिक शाळेच्या बाबत मिळालेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत जोपर्यंत शाळेला विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात नियमित शिक्षक मिळत नाही तोपर्यंत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एक दिवस शाळेसाठी हा अभिनव उपक्रम राबवून प्राथमिक शाळेच्या मुलांना शिक्षणाचा हक्क प्रदान करावा अशी सक्त सूचना यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडून देण्यात आल्या. कळवण तालुक्यातील आरोग्य विभागाला कडक सूचना करण्यात आल्या आहेत की कळवण तालुक्यातील सोनोग्राफी सेंटर हे रोज चालू ठेवण्यात यावं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. अनेक योजना आपण बघितल्या असतील की मातृत्व अनुदान असेल, जननी सुरक्षा असेल किंवा मग त्यांच्या ट्रीटमेंटपासून त्यांची औषधं, त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा या अगदी PHCपासून डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपर्यंत आणि चांगल्या व्यवस्था करण्याचं काम आज केंद्र सरकारच्या माध्यमामुळे. परंतु सोनोग्राफीसारखी अडचण आत्ता जी माहिती मिळाली त्यानुसार सोनोग्राफी सेंटर चालू आहे, परंतु ते रोज व्हावं यासाठी आपण जे म्हणाला तर त्या सूचना केलेल्या आहेत आणि ती सुविधा होईल. आणि त्या व्यतिरिक्त प्रायव्हेट डॉक्टरांबरोबर देखील सिव्हिल हॉस्पिटल MOU करू शकतं, ही सुद्धा एक सुविधा. फक्त ते 2 दिवस जे चालतं ते फक्त गर्भवती महिलांसाठीच दिली जाते व इतर जे गरीब लोक असतात, आदिवासी, इतर दुसऱ्या समाजाचे गरीब, त्यांना ती सुविधा दिली जात नाही. ती पण व्यवस्था आहे, गर्भवती मातांसाठी पण आहे आणि आपण म्हणाला तसं इतर पेशंटसाठी पण आहे. नाही मॅम, परंतु आता जर अशी अडचण असेल तर आयुष्यमान भारतसारखी पण एक योजना आहे की ज्यामधनं टर्शरी केअरला मदत होते, त्यामध्ये सोनोग्राफी ज्या आजारांवर दिलेली गरज आहे त्यामध्ये देखील करू शकतात. आयुष्यमान भारतच्या लाभार्थ्यांना कदाचित ती माहिती नसावी आणि म्हणून जर ते वंचित राहत असतील तर डिपार्टमेंटला त्या देखील सूचना दिलेली आहे. परंतु ती सुविधा सुरळीत व्हावी यासाठी आरोग्य विभागाने सिटी स्कॅन मशीन जवळजवळ 25 वर्षापासून कळवलं आहे. सिटी स्कॅनचं अडचण अशी आहे की ते तज्ज्ञ आणि ती टेक्निकल टीम बऱ्याच वेळेला RHच्या ठिकाणी नसते, म्हणून सध्या तरी जिल्हा रुग्णालयामध्ये ती सुविधा आहे आणि आयुष्यमान भारतच्या योजनेच्या माध्यमातून त्या रुग्णाला ती व्यक्ती जिथे न्यूज 15 मराठीसाठी अनिल ठाकरे अभोणा.